गॉसिप गल्ला मीडिया पार्टनर नगर सह्याद्री एसोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी अंजली, न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत. गॉसिप कल्लामध्ये पाहुयात मनोरंजन विश्वातील काही रंजक घडामोडी. अयोध्येतील राम मंदिराचे सोमवारी 22 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. दरम्यान आजपासूनच राम भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळतंय. अभिनेत्री कंगना रनौतने आजही रामाबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. कंगनाने आज राम भद्राचार्य यांची भेट घेतली आहे, त्यानंतर इंस्टाग्रामवर तिने एक पोस्ट शेअर केली. बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम सध्या आर्टिकल 370 या तिच्या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमात यामी गुप्तहेर खात्यातील एका अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. हा सिनेमा आर्टिकल 370 म्हणजे जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा हटवण्याच्या स्टोरीवर आधारित आहे. निर्मात्यांनी या सिनेमाचा ट्रेलर रिलीज केलाय. या ट्रेलरमध्ये यामी गौतम दहशतवाद्यांशी लढताना दिसते. निर्मात्यांनी सिनेमाचे पोस्टर देखील पोस्ट केले होते. त्यानंतर या सिनेमाची जोरदार चर्चा सुरू आहे. अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या रिलेशनशिपची चर्चा सध्या रंगत आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांचं लग्न आणि साखरपुड्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात त्यांचा साखरपुडा होणार असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. रश्मिका मंदानासोबतच्या साखरपुड्याच्या बातम्यांवर विजय देवरकोंडाने अखेर मौन सोडले. रश्मिका आणि माझा येत्या फेब्रुवारी महिन्यात साखरपुडा आणि लग्न होणार असल्याच्या फक्त अफवा आहेत. अनेकदा मला अशा अफवांना सामोरे जावे लागते. माध्यमांना फक्त माझ्या लग्नाची प्रतीक्षा आहे, विजयने माध्यमांशी बोलताना हे स्पष्ट सांगितलं. सोशल मीडियाच्या फेसबुक इंस्टाग्राम सारख्या माध्यमातून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून नवनवीन मित्रांच्या ओळखी करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. कधी कधी आलेली एखादी अनोळखी फ्रेंड रिक्वेस्ट तुमचा आमचं आयुष्यही बदलू शकते. अशीच काहीशी कथा घेऊन सुभेदार या सिनेमाच्या माध्यमातून बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर अजय पुरकर आता फ्रेंड रिक्वेस्ट या नाटकाच्या माध्यमातून रंगभूमीवर पदार्पण करण्यासाठी सज्ज आहेत. हरहुन्नरी दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा आज जन्मदिवस आहे, त्यामुळे सध्या त्याचे चाहते आणि इतर कलाकार मंडळी सोशल मीडियाद्वारे त्याच्या आठवणी शेअर करत जन्मदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. सुशांतची बहीण श्वेता सिंह कीर्तीने अभिनेत्याचा एक व्हिडिओ शेअर करत त्याला खास अंदाजात शुभेच्छा दिल्यात. गॉसिप कलामध्ये इथेच सांगतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री.